Welcome students. Now we study the natural chemical change. In the natural chemical change, we study respiration. You know that respiration is the continuous biological process. In this process, we inhale oxygen from the surrounding. Manjes upon respiration ya process madhe oxygen ghetto. And exhale carbon dioxide to the environment. Manje upon कार्बन डायऑक्साइड वायु बाहेर टाकतो. आफ्टर द डीप स्टडी इट इज लर्न दैट व्हेन वी टेक द ऑक्सीजन फ्रॉम द सराउंडिंग देन दिस इनहेल ऑक्सीजन विल रिएक्ट विथ ग्लूकोज टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड एंड वाटर वेपर. हियर वी कैन राइट हियर द वर्ड इक्वेशन फॉर दिस ग्लूकोज प्लस ऑक्सीजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड एंड वॉटर. म्हणजेच आपण जो वातावरणामधून ग्लुकोज ऑक्सिजन घेतो तो ग्लुकोज सोबत अभिक्रिया होऊन त्याचं काय बनतो कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ म्हणजेच वॉटर. देन इट्स केमिकल इक्वेशन इज C6H12O6 प्लस O2. म्हणजे हे ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे आणि त्यामध्ये ऑक्सिजन, तर काय होईल त्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड CO2 प्लस H2O, कार्बन डायऑक्साइड एंड वॉटर वेपर. नाउ द अनदर नॅचरल केमिकल प्रोसेस इज फोटोसिंथेसिस. यु नो दॅट द ग्रीन ट्रीज प्रिपेअर देअर ऑन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साइड दे प्रिपेअर देअर फूड. इट इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. हियर कार्बन डायऑक्साइड एंड वॉटर the plant use carbon dioxide from the surrounding and water, they form the glucose means their food and also exhale the gas oxygen. Its chemical equation is CO2 that is carbon dioxide plus H2O that is water to form glucose. Glucose means C6H12O6 and oxygen O2.